नमस्कार, इंडिया दर्पण लाईव्ह .com आयोजित नाशिकमधील श्री गजानन महाराज मंदिरं या विशेष मालिकेत मी विजय गोळे सर आपलं स्वागत करतो आहे. नाशिकमध्ये श्री गजानन महाराजांची अनेक आकर्षक मंदिरं आहेत. या मंदिरांमध्ये इंदिरा नगर येथील पाथर्डी रोडवरील वनवैभवजवळचं गजानन महाराजांचं मंदिर आहे, त्याचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. या मंदिराचं नाव श्री गजानन महाराज देवस्थान सेवा ट्रस्ट असं असून चौफुलीवरच हे मंदिर आहे. मंदिर अतिशय आकर्षक आणि सुंदर आहे. मंदिरासमोरच मोठी चौफुली आहे, त्यामुळे वाहनांची जा ये सतत चालू असते. या ठिकाणी 1987 पासून श्री गजानन महाराजांचे मंदिर होते, परंतु हे मंदिर अतिशय लहान होते, त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी संस्थापक अध्यक्ष श्री अनिल वसंत वांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराचा जीर्णोद्धार केला. 20 जानेवारी 2012 या दिवशी या जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला आणि नवीन आकर्षक स्वरूपातील मंदिर या ठिकाणी उभे राहिले. हे मंदिर उंच चौथऱ्यावर असून मंदिराच्या मुख्य सभागृहात श्री गजानन महाराजांच्या जीवनात घडलेले विविध प्रसंग चित्ररूपाने अतिशय आकर्षकपणे लावलेले आहेत. शेगावच्या गजानन महाराज मंदिराप्रमाणेच या ठिकाणी देखील महाराजांचं जीवनचरित्र आपल्याला चित्ररूपाने पाहता येतं. मंदिराच्या गाभाऱ्यात उंच ओट्यावर श्री गजानन महाराजांची अतिशय आकर्षक आणि मनमोहक अशी मूर्ती आहे. या मंदिरातील श्री गजानन महाराजांची नित्यपूजा महेश कुलकर्णी हे गुरुजी अनेक वर्षांपासून करतात. या मंदिरामध्ये श्री गजानन महाराज प्रकट दिन, श्री गजानन महाराज निर्वाण दिन म्हणजे ऋषीपंचमी, त्याचप्रमाणे महाशिवरात्र हे उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जातात. यावर्षी 8 जानेवारी 2023 या दिवशी जागतिक सामूहिक पारायण दिन प्रथमच मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. हे मंदिर छोटेखानी आहे, परंतु अतिशय स्वच्छ आणि आकर्षक आहे, त्यामुळे मंदिरात आल्यानंतर मनाला एक वेगळ्या प्रकारची प्रसन्नता निश्चितच लाभते. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.